धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ काळखेड येथे प्रचारसभा पार पडली. धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील काळखेड येथे प्रचारसभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा परिषद सभापती मधुकर गर्दे यांनी मार्गदर्शन केले. भाजपा सरकारवर टीका करीत त्यांनी काँग्रेसचे सरकार कसे चांगले होते तेच सरकार का आले पाहिजे यावर सविस्तर असे विवेचन केले. यावेळी त्यांच्या समवेत किरण शिंदे, किरण पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये बाबा काही उमेदवार नव्हते खासदारकीचे. दाजी साहेबांच्या नावाने आम्ही 1.5-2 महिना संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता आणि दाजी साहेब उमेदवारी करणार असं आमचं ठरलेलं होतं. परंतु 1 तारखेला जो मेळावा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या ग्राउंडवर झाला, त्या मेळाव्याची संख्या त्याच्या 4 दिवसापूर्वी झालेल्या मोदींच्या सभेपेक्षा 4 पट तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने झाली. आणि त्या सभेमध्ये कुणालबाबांनी जे विचार मांडले ते विचार राहुल गांधी अत्यंत शांत चित्ताने त्यांच्याकडे बघून ऐकत होते आणि ते त्यांच्या हृदयामध्ये इतके पोचले की दिल्लीला झालेल्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी स्वतः सांगितलं की रोहिदासदाजींना थांबू द्या, कुणाल पाटलाला माझ्याकडे दिल्लीला पाठवा माझ्याबरोबर इथे लढायला सगळ्या प्रश्नांसाठी. म्हणून कुणालबाबा उमेदवार झाले. दुसरं तिसरं काही कारण नाही. या सगळ्या निवडणुकीमध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला घरचा खासदार हवा की नाही? तुम्ही द्यायचं उत्तर का आपल्याला बाहेरचा खासदार पाहिजे? घरचा खासदार पाहिजे. कुणालबाबा तुमचा घरचा खासदार आहे आणि या खासदाराला निवडून आणायची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची आहे. आपल्याला चांगलं आठवतं या देशाला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळालं? 47 नक्की. तुम्ही माहिती चुकी नाही, इतिहासच चुकीने लिहिले. या देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. मोदींचं सरकार आल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे जे सगळी विकासाची कामं दिसत आहेत बाबा भारतभर, हे सगळे 4 वर्षातच झाले. याच्यापूर्वी काहीच नव्हतं. इथे काँक्रिटीकरण नव्हतं, गाव दरवाजा नव्हता, मंदिर नव्हतं, काही नाही. आहे सुद्धा ते काय काय त्यांना नाव होतं बाबा अडवाणी बाबा बांधा लिहिलं होतं मंदिर, बरोबर आहे का नाही? आणि अशा पद्धतीने क्या क्या काँग्रेस पार्टीने 60 वर्षने 70 वर्षमध्ये असं सांगून लोकांना वेळ करायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला जास्ती दूर नेणार नाही, पण माणसाची स्मरणशक्ती फार अल्प असते. इथे मार्केट कमिटीजवळ मागच्या वेळी मोदी साहेब आले होते का नाही? त्यावेळी त्यांनी भाषण करताना काय सांगितलं? तुम्हारी कपास गुजरात जाती है, जाते ना, व्यापारी खरेदी करतात आणि गुजरातला घेऊन जातात, गांधीनगर कुठे कुठे जाते आपला कडी तिकडे जाते ती, सुरेंद्रनगर. तुम्हारी कपास गुजरात जाती है, हमारे हाथ में सत्ता दे दो, तुम्हारी कपास गुजरात नहीं जाएंगी, इधर ही हम प्रक्रिया कारखाने लगाएंगे और तुम्हारे कपासी को कम से कम 7,000 रुपये क्विंटल का भाव देंगे. ये 2014 साली तिथे झालेल्या सभेत मोदी बोलले. झालं का काही? कपाशी कुठे जाते? गुजरातला जाते, बरोबर आहे का नाही? हम तुम्हारा प्याज खाते कांदा, उसको भी प्रक्रिया करेंगे और इधर ही प्याज को अच्छा भाव देंगे. काही मिळाला का भाव? आता काय मिळाला कांद्याचा भाव तुम्हाला? 5 रुपये. शेतकरी मारला गेला. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी आहे, शेतकऱ्याला मारून टाकणारं सरकार आहे. गोरगरीब माणसाला संपवण्याचं काम या पूर्ण 5 वर्षामध्ये या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला मला सांगण्यात आलं की अच्छे दिन आने वाले हैं,
आले का आजचे दिन। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नगावबारी पासून संपूर्ण देवपूर परिसरातून कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। धुळे लोकसभेचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सकाळी नगावबारी पासून कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढण्यात आली। बाईक रॅली संपूर्ण देवपूर परिसरातून काढण्यात आली। यावेळी स्वतः उमेदवार खासदार सुभाष भामरे हे चारचाकी वाहनात उभे राहून जनतेला हात जोडून अभिवादन करीत होते। सदरची रॅली देवपुरातील विविध मार्गावरून नेण्यात आली। रॅलीचा समारोप कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराजवळ करण्यात आला। यावेळी खासदार भामरे यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन रॅलीचा समारोप झाला। या रॅलीत त्यांच्या समवेत महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, अतुल सोनवणे, संजय गुजराती, भारती माळी, जयश्री अहिराव, पुष्पाताई बडगुजर, युवराज पाटील, हिरामन गवळी, नंदू सोनार, भिकन वराळे, अमोल मासोळे, देवेंद्र सोनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। संस्थेतर्फे बुधवारी मुस्लिम समाजातील सामूहिक विवाह सोहळा होत आहे। त्यांची जय्यत तयारी पूर्ण झाली असून यंदा विवाह सोहळ्याचे 7वे वर्ष आहे। शहरातील हिंद सहारा बहुउद्देशीय संस्था सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे। या संस्थेतर्फे गेल्या 7 वर्षापासून मुस्लिम समाजातील सामूहिक विवाह सोहळे केले जात आहेत। यंदाही देवपुरात बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात 18 नवविवाहितांचा सामूहिक विवाह होईल। या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती सहारा ग्रुपचे अध्यक्ष सहीद बेग मिर्जा यांनी दिली। सहारा संघटना की तरफ से और सहारा ग्रुप की तरफ से हम इस तिमाही शादियों का प्रोग्राम की तैयारी कर रहे हैं और इसमें बहुत सारे गरीब मजदूर जो भनकम मजदूर है उनके बच्चों के जो जिनके पास रोज़गार नहीं है जो एकदम ही माली हालात से कमज़ोर है वैसे बच्चों की हम शादियों का यहाँ इंतजाम करते हैं। ये 7वां प्रोग्राम है और सब उसकी तैयारी चल रही है। इसमें शासन की तरफ से सुमंगल योजना की तरफ से जो 10,000 रुपये जो मिलता है लड़की के लिए हम वो भी योजना का इनको लाभ दिलाते हैं और इमारत भानकाम महामंडल की तरफ से जो जो इनको लाभ मिलता है ये सारा लाभ शासन की तरफ से इनको
मंजूर करा के देते हैं और सब वो सिलसिले से भाई इसमें कम खर्चे में शादी कैसी होती है और इसका जो सिलसिला है हम लगातार 7 साल से करते आ रहे हैं और इंशाल्लाह आगे भी इसको करते रहेंगे। शेवटी पुनः एक नजर ठळक घडामोडींवर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारात झाली प्रचंड सभा, रणरथ उन्हात जनतेचा उत्साह कायम। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात खासदार प्रकाश आंबेडकरांची झाली सभा। खासदार सुभाष भामरेंच्या प्रचारात शहरातील व्यापारी उद्योगांचा झाला मेळावा। पाटलांच्या प्रचारात काळखेडे गावात पार पडली प्रचार सभा। खासदार भामरेंच्या प्रचारात देवपुरात काढण्यात आली बाईक रॅली। मुस्लिम समाजातील सामूहिक विवाह सोहळ्याचे करण्यात आले आहे आयोजन। याच बरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।